आता आपल्याला सोडवायचं इयत्ता 10वी गणित भाग 2 मधलं समरूपता प्रकरण पहिलं, त्याच्यामधलं सराव संच 1.2 मधलं दुसरं गणित. जर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी एम बरोबर 15, पी क्यू बरोबर 25, पी आर बरोबर 20, एन आर बरोबर 8 असेल तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का ते कारण लिहायचं आपल्याला. ओके, तर त्यांनी काय दिलं आहे, पी एम बरोबर 15, पी क्यू बरोबर 25, पी आर बरोबर 20 आणि एन आर बरोबर 8, तर रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे का. सर्वप्रथम आपण जे दिलं आहे ते इथे लिहून घेतलेलं आहे. ओके, आणि त्रिकोण पी क्यू आरमध्ये, पी क्यू आरमध्ये काय आहे, पी क्यू बरोबर एम पी एम अधिक एम क्यू. ओके, पी क्यू बरोबर काय ना, पी एम अधिक काय येणार, एम क्यू. म्हणून पी क्यू बरोबर पी एम अधिक एम क्यू. पी क्यू किती दिलं आपल्याला, 25. पी एम किती दिलं आहे, 15. एम क्यू आपल्याला काढायचं आहे. ओके, तर एम क्यू बरोबर इथे 25 लिहिलं आपण, 25 ह्या साईडला घेतले, 15 ह्या साईडला नेल्यानंतर होणार वजा. ओके, 25 वजा 15 किती आलं आहे, 10. एम क्यू बरोबर 10. तसंच एम क्यू जसं आपण काढलं तसं पी आर बरोबर पी एम अधिक एन आर. पी एन आपल्याला काढायचं आहे. ओके, आणि एन आर आपल्याला दिलं आहे, आणि पी पी आर बरोबर 20 दिलेलं आहे, म्हणून पी आर अधिक बरोबर पी एन अधिक एन आर. पी आर किती आपल्याला, 20 दिलं आहे. पी एन काढायचं आहे, एन आर 8 दिलेलं आहे. पी एन बरोबर 20 जसे आहे तसे लिहूया आपण, आणि अधिक 8 इथे गेल्यानंतर होणार वजा 8, 20 वजा 8, म्हणून पी एन बरोबर 12. ओके, तर एम क्यू बरोबर 10 आणि पी एन बरोबर 12 आपण इथे लिहिलेलं आहे. एम क्यू बरोबर 10 आणि पी एन बरोबर 12. ओके, पण आपल्याला काय करायचं आहे, एन एम रेषा ही बाजू आर क्यूला समांतर आहे का ते बघायचं. तर ते कसं बघणार आपण, एकाच एक संगतीनुसार, म्हणजे पी एकाच एक संगती एम एकाच एक संगती क्यू, म्हणजेच पी एम भागिले एम क्यू बरोबर पी एन भागिले एन आर हे जर आलं तर बाज रेषा एन एम ही बाजू आर क्यूला समांतर आहे. म्हणून आपण काय करूया, त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एम भागिले एम क्यू काढूया. पी एम भागिले एम क्यू लिहिलेलं आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये. पी एम काय दिलं आहे त्यांनी, पी एम बरोबर 15 आणि एम क्यू आपण किती काढला, 10. तर लिहूया 15/10 बरोबर 5 × 10 आणि 5 × 15 3/2 आलेलं आहे. समीकरण नंबर किती म्हणूया, 1. ओके, आता जसं आपण एकाच एक संगतीनुसार पी ए एकाच एक संगती एम एकाच एक संगती क्यू असं घेतलं, पी एम भागिले एम क्यू, तसंच आपण पी एकाच एक संगती एन आणि एकाच एक संगती आर म्हणजे पी एन भागिले एन आर घेऊया. ओके, पी एन भागिले एन आर घेतला, पी एन किती आला आहे, 12, आणि एन आर किती आहे आपलं, 8. पी एन किती आहे, 12, आणि एन आर किती आहे, 8. 4 × 8 4 × 12 3/2 आलं आहे, आपलं समीकरण नंबर 2 मानूया. आता आपल्याला काय दिसतंय, पी एम छेद एम क्यू बरोबर 3/2 आणि पी एन छेद एन आर बरोबर 3/2. समीकरण 1 व 2 वरून काय आलं आहे, पी एम छेद एम क्यू बरोबर पी एन छेद एन आर आलेलं आहे.